ठेवलं आणि ती सुद्धा आता या कामामध्ये आली आणि ती रोज 3-4 तास या कामासाठी देते. यजुवेंद्रजी, खरं तर तुम्ही आत्ता ज्या अडचणी येतात दिव्यांग मुलांना त्याबद्दल सांगितलं. सध्या जे प्रकरण आपल्या महाराष्ट्रात गाजतं आहे ते पूजा खेडकरचं आणि त्यांचे ते सगळे डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट्स वगैरे, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे एकीकडे समाज या आपलाच समाज घटकाला स्वीकारत नाही आहे आणि मात्र ते जे डिसेबल्ड लोकांसाठीच्या असलेले नियम आहेत, तरतुदी आहेत, त्यांचा अशा पद्धतीने वापर होतोय. तुमचं डिस्कशन होत असेल ना मुलांसोबत किंवा काय? मला फार व्यापक स्तरावर बघितल्यावर असं जाणवतं ही आपल्या समाजाची ओव्हरऑलच मनोवृत्ती झालेली आहे. समाजामध्ये अशा व्यक्ती आता वाढीस लागल्या आहेत की काहीही करून आपला फायदा कसा होईल ते बघायचं. हे एक प्रकरण आपल्या लक्षात आलं आहे. तुम्ही समाजाच्या प्रत्येक प्रभागामध्ये आत्ता बघा, तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक क्षेत्रात अशी वृत्ती वाढलेली आहे. पूर्वी कमी होती म्हणून लक्षात यायचं नाही, माध्यम नव्हतं तेव्हा लक्षात यायचं नाही. मी आत्ता त्याबद्दल एका ठिकाणी बोललो होतो. ज्या समाजामध्ये विद्यार्थ्यांनाच पालक आणि शिक्षक मिळून कॉप्या पुरवतात त्या समाजाला हे असंच होणार आहे, याच्यात धक्का बसण्यासारखं काही नाही आहे, असं होणारच आहे. जिथे स्वतःच्या फायद्यासाठी सगळे नियम मोडले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजस्टमेंट सगळ्या क्षेत्रात, आपण फक्त राजकारण्यांना म्हणतो तसं नाही आहे. 60 वर्षाचं सर्टिफिकेट खोटं काढून मिळतं आपल्याकडे आणि त्याच्यात बसमध्ये प्रवास करता येतो. आपल्याकडे तुम्ही सांगाल ते उत्पन्न तुम्हाला मी आत्ता आणून देऊ शकतो की माझं 30,000 उत्पन्न आहे, कोणालाही मिळू शकतं. या देशामध्ये करोडपती लोक EBC दाखवून MBBS आणि इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन घेणाऱ्या किती दाखवू. यासोबतच नवरा बायको एकत्र राहूनसुद्धा ते आता विभक्त झालेले आहेत असं दाखवून ॲडमिशन घेतात. अशा समाजामध्ये असंच होणार मला असं वाटतं. माझ्या दिव्यांग मुलामुलींना तर इतकं वाईट वाटतं, चीड येते त्यांना फार, कारण जे खरे दिव्यांग आहेत त्यांना मी 2-2 वर्ष आम्हाला केस करावे लागते गव्हर्नमेंटबरोबर, भांडावं लागतं तेव्हा पोस्ट मिळते. म्हणजे माझ्या एका मुलाला आता दोन्ही पाय दोन्ही हात नाही आहे, सुरेश तिवारी, त्याला IAS मिळत असून दिलं नाही IAS, त्याला 2 वर्ष DOPT बरोबर तो भांडतोय, त्याला प्रूव्ह करावं लागतंय. पण विशेष म्हणजे चांगला माणूस घडण्यासाठी आणि चांगली मूल्य समाजात रुजण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थाच नाही आहे. त्यामुळे हे असंच होणार आहे आणि हे पुढे वाढणार आहे. फक्त तंत्रज्ञान आणि काही चांगली माणसं जर वर गेली प्रशासनात राजकारणात तर हे होणार नाही,